नमस्कार मैत्रिणींनो, आज हा माझा रेसिपीचा पहिलाच व्हिडिओ आहे. होप यू ऑल लाईक इट. आपण बघणार आहोत सातले. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 1 किलो मैदा, 1.5 वाटी पिठी साखर, 1 चमचाभर मीठ, 1.5 वाटी तूप आणि पाणी गरजेनुसार. आता आपण मैद्यामध्ये गरम तुपाचं मोहन टाकून घेऊ. आता त्यात पिठी साखर आणि मीठ घालून घेऊ. या रेसिपीला आपल्याला मीठ अगदी थोड्या प्रमाणात हवं आहे. आता हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊ. ते तूप सगळं आपलं मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. तुम्ही बघू शकता आता आपलं जो मैदा आहे तो त्याचं टेक्स्चर बदललं आहे. याप्रमाणे आपण मैदा हातात घेतल्यावर त्याचा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं हे तूप आणि मैदा याचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे. आता आपण गोळा मळायला सुरुवात करू. आपण थोडं थोडं करून त्यात पाणी घालणार आहोत. आपल्याला याचा थोडा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. कणकेपेक्षा थोडासा घट्ट. आपण पुऱ्यांना जशी कणिक भिजवतो तसं. आता आपला गोळा मळून झाला व्यवस्थित. तो आपल्याला 15 ते 20 मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनटानंतर आपण तो काढून घेऊ आणि आपल्याला त्याचे एकसारखे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ते गोळे कसे करायचे ते तुम्ही बघून घ्या. आपण जसे मुटकुळे करतो तसे आपण हातात घेऊन त्याचे गोळे बनवायचे. बघू शकता तुम्ही असे. आता आपण एकसारखे सगळे गोळे करून घेऊ. आता आपले सगळे गोळे तयार करून झाले. आपण सातले तयार करायला घेऊया. आता आपण एक गोळा घेऊन तो पोळपाटावर हळूवार पसरवणार आहोत याप्रमाणे. तो आपल्याला जास्त जाडही नाही ठेवायचा आणि जास्त बारीकही नाही करायचा आहे. आणि चकलीप्रमाणे आपण त्याला गोल गोल असा आकार देणार आहोत याप्रमाणे. आता आपण याप्रमाणे बाकीचे सर्व सातले तयार करून घेऊया. आपले सगळे सातले झालेत वळून. आता आपण तळण्यासाठी तेल तापत ठेवूया. तेल तापलंय की नाही हे चेक करण्यासाठी छोटासा गोळा तेलात टाकून बघू. वरती आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलंय. आता आपण त्याच्यात एक एक करून एकावेळी
सात ते आठ सातले आपण तळू शकतो। सातले शक्यतो लो फ्लेमवरच तळायचे, म्हणजे ते मध्ये कच्चे राहत नाही आणि व्यवस्थित खुसखुशीत होतात। सातले तळण्यासाठी साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागतात। आपले सातले तळून होत आहेत, तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा। आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हे सातले तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तळून झालेत व्यवस्थित, आपण ते काढून घेऊया। बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलर आलाय। आता आपण बाकीचे उरलेले सर्व सातले तळून घेऊया। आपले सातले रेडी आहे। आपण हे चहा सोबत खाऊ शकतो किंवा नुसते ही खायला खूप सुंदर लागतात। हे 15 ते 20 दिवस आरामात टिकतात आणि याचा आकार 7 असल्यामुळे आपण याला सातले असं म्हणतो। ही रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही वाचू शकता। ही नक्की करून बघा आणि आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा।